ये आपलं कोविड नाशिक मध्ये 62 लाख लोकसंख्या आहे नाशिक जिल्ह्याची, त्याच्यामध्ये 20 लाख नाशिक शहर आहे आणि मालेगाव 10 लाख आणि 1962 लाख. हे 62 लाख मध्ये आतापर्यंत कोविडने गंभीर आजारी असलेले फक्त 3 आहेत जे व्हेंटिलेटर्सवर आहे. आणि थोडी जरा ट्रीटमेंटची आणखीन आवश्यकता जरा जास्तीची आहे, ज्यांना आपण ऑक्सिजन देतो असे 16 आहेत. आणि बाकीचे नुसते ॲडमिट केलेले पेशंट हे 380 आहे. हे मी का म्हणतो, आपण परत परत जे आहे मागची सगळी उजळणी करून हे मोठे आकडे जे दाखवतो आहोत, त्याच्यामुळे मनामध्ये जे एक भय बसत आहे ते भय गेलं पाहिजे. याचं म्हणून माझं सगळ्यांनाच म्हणणं आहे, सगळ्यांना सांगणं आहे, विनंती आहे की तुम्हाला शेवटी तो मोठा आकडा जेव्हा द्यायचा द्या, परंतु जिल्ह्यामध्ये ह्या जिल्ह्यात राज्यामध्ये एवढ्या लोकसंख्येच्या समोर मला सांगा 62 लाख लोकसंख्येमध्ये 3 लोक व्हेंटिलेटर्सवर आहे आणि 16 लोकांना ऑक्सिजन दिलेला आहे. 380 लोक जे आहेत ते कोविड हॉस्पिटलमध्ये ते ऑब्झर्वेशन झाले. थोडंसे नाही म्हटलं तरी लॉकडाऊन उठवल्यानंतर थोडेसे पेशंट जे आहेत थोडेसे वाढणं हे स्वाभाविक आहे. काही मुंबईहून येतात, कोणी इथून येतं, कोणी तिथून येतं. आणि सुरुवातीचा जो काळखंड होता की ज्याच्यामध्ये काय करायचं सुचत, काय कशाची आवश्यकता आहे, औषधं कुठली पाहिजे आहेत, तयारी काय करायला पाहिजे, नक्की काय आहे हे कोविड म्हणजे आहे तरी काय, याच्यातच आपला पहिला महिना जो आहे अतिशय गोंधळाचा गेला. पण त्याच्यानंतर हळूहळू जे आहे आपला देश तर सावरलाच, पण राज्यसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या रीतीने ते सावरलं आणि संपूर्ण लॉकडाऊन आपण केला. हळूहळू हळूहळू तो आता ओपन होतो आहे. हळूहळू कारखाने सुरू होत आहेत, हजारो कारखाने सुरू झालेले आहेत. नाशिकमध्ये सुद्धा अनेक कारखाने सुरू झालेले आहेत, लोक कामावर जायला लागलेले आहेत आणि दुकानंसुद्धा बहुतांश दुकानं आता उघडलेली आहेत. ती दुकानंसुद्धा पूर्ण वेळ उघडी राहतील अशा रीतीची जी आहेत आता आपण व्यवस्था करतो आहोत. त्याच्यामुळे दुकानावर होणारी गर्दी जी आहे ती पण होणार नाही आणि ती गर्दी करू नये लोकांनी, असे लोकांना विनंती आहे. जे काय आपण हे मुखपट्टी वापरणं किंवा शारीरिक अंतर राखणं, फिजिकल डिस्टन्स, हे जे आहे त्या दोन गोष्टी ज्या आहे काटेकोरपणे आपण त्याचा अंमलबजावणी केली पाहिजे आणि स्वच्छता राखणं. मला असं वाटतं कोविडचं भय जे आहे हे आता हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे आणि मध्ये नाही का मध्ये आता 2 दिवस आपल्याकडे निसर्ग येणार वादळ, त्यामुळे कुठे कोविडच्या सगळ्या बॅचपेजला गेल्या होत्या बातम्या, सगळं वादळ वादळ इकडे येणार, इथून जाणार, इकडून जाणार, तिकडून जाणार. शेवटी ते नाशिकला पण जे आहे स्पर्श करून पुढे गेलेला आहे. पण आज इकडून आज तरी जे काही सांगायचं ते एवढंच आहे. बाकी आता खरीपाची जी आहे ती आपण तयारी सगळी झालेली आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे जर कुठे अडचणीची परिस्थिती निर्माण झाली तर डिझास्टर मॅनेजमेंटची जी आहे तयारी कलेक्टर कमिशनर साहेब त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, ती सुद्धा तयारी झालेली आहे.